जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आता थेट रुग्णांच्या जीवावर उठलाय. जिल्हा रुग्णालयामध्ये आपत्कालीन सेवा सुद्धा बंद ठेवल्या गेल्यात, त्यामुळे अपघातग्रस्त रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. रुग्णांचे नातेवाईक तर अक्षरशः रडकुंडीस आले. जिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणातच रुग्ण पडून आहेत. बीड जिल्हा रुग्णालयामध्ये अशीच विदारक परिस्थिती आहे. या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि इथल्या रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधलेला आहे. आपण बघूया. पेन्शनसाठी कर्मचारी संपावर गेलेले आहेत. जिल्हा रुग्णालयातील अनेक कर्मचारी जे संपावर गेलेले आहेत, त्याचा फटका मात्र रुग्णांना सहन करावा लागतोय. ॲक्सिडेंट झालेला आहे सकाळी आणि अपघातामध्ये अनेक लोकांना गंभीर दुखापत झालेली आहे. या ठिकाणी सिटी स्कॅन आहे खरं तर जिल्हा रुग्णालयाचा, मात्र तो बंद आहे, त्याला कुलूप लागलेला आहे. आणि त्याच रुग्णालयाच्या एक्सरे टेक्निशियनच्या रूमसमोर अनेक जण एक्सरे काढण्यासाठी बसलेले आहेत. एक्सरे आपला आता होईल तेव्हा होईल यासाठी पाच मेरी माताजी आदरणीय निर्मलादेवीजी, उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती. होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है. नमः होम्योपैथी आरोग्य संजीवनी. तासापासून वाट पाहत आहेत, मात्र त्यांचा एक्सरे अजूनही होत नाही. त्यामुळं अनेकांच्या डोळ्यात आपण पाहू शकता अश्रू देखील आलेले आहेत, मात्र कुणीही दखल घ्यायला तयार नाही. प्रशासनातले लोक मात्र या ठिकाणी येऊन बोलत नाहीत. माझ्यासोबत काही या ठिकाणचे लोक आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या काय नेमकं झालेलं आहे, का अवस्था ही झाली. सर, 2 दिवस झालं जिल्हा रुग्णालयामध्ये जी अवस्था झाली आहे, तुम्ही आपण पाहता आता पेशंट समोर झोपलेले आहेत. हीच नाही, काल दिवसा डिलिव्हरी वॉर्डमध्ये जे गणित पाहिलं, जे दृश्य पाहिलं, अतिशय विदारक होतं. एकच सांगणं आहे, पेन्शनचं काही होईल, परंतु अशा लोकांच्या जीवताबरोबर खेळणं तुम्हाला अधिकार कुणी दिलेलं नाही. आमचं एकच म्हणणं आहे, जे आरोग्य कर्मचाऱ्यांनी, ज्या डॉक्टरनी, ज्या कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला, या सर्व गोष्टीचे जबाबदार आहेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर साबळे यांनी व सर्व कर्मचाऱ्यांनी. अशा लोकांची जबाबदारी घेऊ, त्यांची सोय करावी, एवढंच आम्ही मागणी करू. एकूणची परिस्थिती आहे, अनेक जण आपण पाहू शकता, पुन्हा एकदा पहा की या ठिकाणी अनेक जण झोपलेले आहेत. एकदम अवस्था वाईट झालेली आहे जिल्हा रुग्णालयातली. अनेक जणांना अश्रू अनावर होत आहेत, मात्र प्रशासन असेल किंवा या ठिकाणचे कर्मचारी याला गांभीर्याने घेत नाहीत आणि परिणामी या ठिकाणी रुग्णांची हेळसांड होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे संपांचा फटका कसा बसतोय याचं जिवंत चित्र बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. विष्णू बुर्गेजी, 24 तास बीड. बंद आहेत सर रूम. आपण हे दृश्य पाहतोय बीडमधली, संप सध्या पुकारलेला आहे सरकारी कर्मचाऱ्यांनी आणि त्यामुळे आरोग्य कर्मचारी सुद्धा त्या ठिकाणी नाहीत आणि रुग्णांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. सह्याद्रीची उंची म्हणजे